नमस्कार मित्रांनो, तर बघू शकता प्रत्येक ठाण्यात पोलीस सह वाहनांची कमी, तर एक अशी अपडेट आली आपल्याजवळ. पेपर बघू शकता निर्भीड. आता मी पहिल्यांदाच या पेपरचं नाव ऐकतोय आणि 8 ऑगस्टलाही बातमी आली आपल्या पोलीस भरती संबंधित आहे, तर त्यामुळे व्हिडिओ बनवतो आहे. तर बघा, कामाच्या बोजाखाली पोलिसांचा वाढला ताण, भरतीची गरज. त्याच्यामध्ये होमगार्डचा, MSFचा भरपूर मोठा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये काय दिलं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. देशाच्या वाढत्या अपराधी प्रकरणामुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कुमक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने गुन्हेगारींवर अंकुश बसविण्यास पोलीस विभागास त्रास होत आहे. आता बरोबर आहे, कारण तुम्ही बघू शकता जे काही चोरी करणारे असतात त्यांच्या गाड्या तुम्ही बघितल्यात, पोलिसांच्या गाड्या बघितल्यात. पोलिसांच्या गाड्या जास्त पळत नाहीत. आता ज्या नवीन गाड्या असतील त्या ठीक आहेत, पण तुम्ही आता बघू शकता पोलीस स्टेशनला, मी स्वतः बघितले, इंजिनचा आवाज येतो, कधी दरवाजे नीट लागत नाही. अशा भरपूर काही गाड्या ग्रामीण ठिकाणी तर तशा गाड्या आहेत ज्या आहेत. स्पष्ट सांगतो, मुंबईसारख्या ठिकाणी काही लोकांना नवीन गाड्या देखील दिल्या आहेत. तर बघू, सध्या देशासह राज्यात पोलिसांची कमतरता असून त्यांच्या जागेवर होमगार्ड नियुक्त करून चाल उढल कल पोलीस यंत्रणा राबवत आहे. राष्ट्रीय कार्यक्रम असो व राष्ट्र धार्मिक उत्सव असतो, होमगार्ड सोबत घेतल्याशिवाय कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे पोलीस विभागास कठीण झाले आहे. आज प्रत्येक तालुक्यापासून तर गावापर्यंत लोकसंख्येत वाढ झालेली आहे. सध्या यात असलेल्या पोलीस ठाण्यात 1985-1987 देण्यात आलेल्या पोलीस कुमकेपेक्षाही कमी पोलीस अतिरिक्त ताण आलेले आहेत. अनेक पोलीस कार्यमुक्त झाले आहेत. सध्या तालुका पातळीवर 200 पोलीस तर ग्रामीण पातळीवर ठाण्यात 120 पोलिसांची गरज आहे. त्याचप्रमाणे जुन्या गाड्यांचे चालन फाडणाऱ्या पोलीस विभागांच्या गाड्याही जुनाट झाल्या आहेत. त्या गाड्या जमा करून एका पोलीस ठाण्यास नवीन आधुनिक 3 जीप गाड्या तर 1 लॉरी व्हॅनची तात्काळ गरज आहे. तर जिल्हा पातळीवर ग्रामीण तथा शहरी भागातील अतिरिक्त 1-1 आधुनिक हेलिकॉप्टरची नितांत आवश्यकता आहे. अनेक वर्षापासून रोजंदारीवर काम करीत असलेल्या होमगार्ड विभागातील लोकांना दप्तरी काम देऊन तही न्याय करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी होमगार्ड यांनी आपली ड्युटी चोख बजावली असतानाही त्यांचे वेतन मात्र दिले नसल्याच्या तक्रारी झाल्या आहे. याच्या नियोजनावरही तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. एकीकडे सरकार देशाला आधुनिक क्षमतेच्या लढाऊ जहाजांनी सज्ज करीत असताना देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागात भरती करून आधुनिक वाहनांचे सज्ज बनविणे हेही गरजेचे आहे. तर ह्याच्यामध्ये आलं आहे, आता होमगार्डचा वापर करता त्यांना वेळेवर काही ठिकाणी पेमेंट दिला जात नाही हे तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रकारे पोलिसांचे एवढं जे काय गाड्या असतील तुम्ही बघितल्यात गाड्या, ते काय सांगायची गरज नाही. प्रत्येक गाड्या नसतात, काही गाड्या असतात, तर गाड्यांची हालत तुम्हाला माहिती आहे. तर ठीक आहे, ही बातमी आली होती आपल्या पोलीस भरती संबंधित एक प्रकारे. यात ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, वाहनांचं आलं म्हणजे चालक भरती आली, म्हणजे पोलीस वाहन चालक भरती. आता साहजिक ह्याच्यामध्ये वाहनांची संख्या म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो. आता वाहनं पाहिजेत म्हणजे साहजिकच त्याच्यासाठी ड्रायव्हर लागणार आहेत. आणि आता जी काही नवीन भरती निघाली आहे, 2006 पहिल्यांदाच भरती निघते. 2006 नंतर कधीच भरती निघाली नव्हती ड्रायव्हर पदाची. त्यामुळे मुलांना ड्रायव्हर पदाला नेमकं काय काय असतं हेच काय काय विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. काही लोकांना माहिती पडलं आहे पण काही लोकांना माहिती नाही आहे. तर ठीक आहे, जर तुमची मागणी असेल तर जे काय वाहन चालक भरती असते त्याच्यावर देखील आपण एक संपूर्ण व्हिडिओ आणूया. म्हणजे पात्रता काय असते, लेखी परीक्षा कशी, लायसन्स कुठलं लागतं, मेरिट किती लागतं, किती जागा आहेत, हे सर्व आपण एका व्हिडिओमध्ये आणूया जर तुमची मागणी असली तर. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मागण्या सांगा. पूर्वी ध्येय पूर्ती, तर 45 दिवसांसाठी आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर कंबाईंड प्रिलियम 2020 चालू होते. जर तुम्हाला बॅचला जॉईन व्हायचं असेल तर ह्याच्यामध्ये सर्वात अनअकॅडमीचे सर्वात टॉपर सर तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवणार आहेत. तर जॉईन होण्यासाठी बघा मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील हा वरचा तुम्ही व्हिडिओ पहा. वरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील 100% शंका दूर होतील. त्यानंतर खाली बघू शकता गेट सबस्क्रिप्शन नावाचं बटन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपले काय जे प्लॅन आहेत ते प्लॅन ओपन झालेत. 1 महिना, 3 महिना, 6 महिने, 12 महिने आणि 24 महिने तुम्हाला जो कोणता प्लॅन योग्य वाटतो आहे तुमच्या बजेटमध्ये तो तुम्ही सिलेक्ट करा आणि खाली कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं. कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जर तुम्ही MPSC exam S10 हा कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% डिस्काउंट आहे. म्हणजे टोटल अनअकॅडमीचा 75% आणि आमचा कोड वापरला तर 10%, म्हणजे टोटल 85% सर्वात मोठा अनअकॅडमीचा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. तिथे तुम्हाला एंटर रेफर कोड आहे, तिथे तुम्हाला हा कोड टाकायचा आहे.
टाकल्यानंतर खाली बघू शकता पेमेंट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली हिरव्या बटनवर. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं. इथे सर्व तुम्हाला काही तुमचे बँकचे डिटेल आहेत हे सर्व तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि पेमेंटवर क्लिक करायचं आहे. बघू शकता खाली सर्व बँकेचे डिटेल आहेत, यामार्फत तुम्ही पेमेंट करू शकता आणि कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर अत्यंत चांगल्या प्रकारचा कोर्स आहे आणि तुम्हाला नक्की याचा लाभ होईल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.